गेले अनेक दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे, तसेच खोळंबलेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. पावसाच्या पाण्याने शेती तुडुंब भरली होती, त्यामुळे लावणीची कामे करणे शक्य नव्हते. पाऊस थांबल्याने शेतातील पाणी कमी होत असून शेतकरी पुन्हा भात लागवडीच्या कामात गुंतले आहेत. आधीच पाऊस उशिरा सुरू झाल्याने रोपांची उगवण उशिरा झाली होती, त्यामुळे भात लागवडीलाही उशीर झाला. लावण्या सुरू होताच पावसाने जोर धरला, मात्र मुसळधार पावसाने लावण्या खोळंबल्या होत्या. पावसाने विश्रांती घेतल्याने लावणीच्या कामाची लगबग पुन्हा सुरू झाली असून ही कामे लवकरात लवकर आटोपण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. जिल्ह्यात साधारणपणे 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यंदा आत्तापर्यंत लावणीची 40% कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे पावसामुळे जिल्ह्यातील शाळा देखील अनेक दिवस बंद होत्या, मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने आजपासून शाळा नियमितपणे सुरू होणार आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.